रेडी रेडी हा जो आहे ना तो अरे काय करताय अरे पाटील जी अरे काय चाललंय हे अरे एक मिनिट अमित मला दे ना अमित इथे दे काय गडबड होता हा जो आहे ना तो एक सेकंड आयला हा तर डान्स प्रोग्रामला चीफ गेस्ट बरोबर आलेला मुलगा आहे आयला काय स्मार्ट आहे ना हा तुझ्यापेक्षा नक्की स्मार्ट आहे हा आता व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट द्यायला तर तू दुसरी मुलगी शोध अरे दे इकडे बघू पासून सावध रहा काय हो काय चाललंय तुमचं काय नाही पाटी वाचतोय फक्त का घरी पेपर नाही वाचला नाही ना म्हणून तर वाचतोय काय नाही दिसताय मग आहेच मी कोण तुम्ही मी अदृश्य माणूस आहे अदृश्य आपण तुम्ही तर मला चक्क दिसताय की अरे बापरे दोनच पाय आहेत दोन हात आहेत कान आहे नाक आहे दिसणारच त्याचं काय आहे ना मी आज रजेवर आहे रजेवर रजेवर हो छान छान हा छान म्हणजे आतापर्यंत फक्त जिवंत माणसं मला त्रास देत होती आता अदृश्य नाही हो साडेसहा नाही साडेपाच माणसं तयार असतील हो आणणारे माहिती ड्रायव्हरला सांगा साडेपाच वाजता बस इथे पोहोचली पाहिजे नक्की दिली असता आठवा लवकर आहे अगं एक पैशू पैशू तुझ्याकडे अगं मेंद्या आवरा आता लवकर तुम्ही किती वेळ झाला रुखवरलं तर सांगितलं तू तुला बॅग भरायला बरे ड्रायव्हरचं नाव काय अच्छा अगं लता अगं लता लवकर ये लवकर ये अगं कोण पाहुणे असतील ओळख बघू दुर्गावांचा नाही चूक दादा वहिनी दादा सुद्धा चूक आणि वहिनी सुद्धा चूक अरे नंदू बाळासाहेब बसा बाळासाहेब कसा काय झाला प्रवास उत्तम बरीच मंडळी जमलेली दिसत आहेत घरातलं शेवटचं कार्य आहे ना हो बंडा पण जोडीदार मात्र झक्काच शोधलाय सर तू अगं शोधला कसला मी शोधून दिलाय पण त्या मंडळींना सुद्धा नुपूर आवडली आहेच हा म्हणजे नुपूरने दाखवण्याचा कार्यक्रम स्वीकारला वाटतं स्वीकारला नाही स्वीकारला गेला कारण तो नव्या पद्धतीचा होता म्हणून काय बाबासाहेब येऊ का गर्दीत बाबासाहेब चहा घेणार का बाबासाहेब गेले 2-3 दिवस मला अगदी चुकल्याकच झालंय हो काय तुमच्याकडे लग्नासाठी एवढे पाहुणे येत आहेत पण एकाही शहाण्यानं फाटक उघडून तुमचा पत्ता विचारू नये बाबासाहेब मी तुमच्याकडे अशासाठी आलो होतो की आता तुमच्याकडे लग्नाची धावपळ चालू आहे तेव्हा माझ्या जोपर्यंत जर काही काम असेल ना तर मला निसंकोचपणे सांगा हो पाहुणे वाढले त्यांच्या आंघोळ्या पांघोळ्यांची काळजी करू नका माझ्या घरी पाठवा सोय होईल तुमचं फाटक कुणी एवढं टाकलं तर
अगं ते मी काढून सुद्धा टाकेन तुझ्यासाठी. अरे बघ, केव्हाही गरज लागली तर मला फोन करून हाक द्यायची. काय माझा फोन नंबर? हो. नमस्कार. नाही साहेबांनी पाठवलं. अरे हो, ही चिठ्ठी. बर मग आम्ही निघतो आता. अहो असेच कसे जाताय, चहा घेऊन जा ना. हो नाही नको, खरंच नको. काय हो, काय म्हणतायत ताई साहेब? अट क्रमांक 4 प्रमाणे माल पाठवला आहे, त्याचा स्वीकार व्हावा. ब्लाऊज वेळेवर शिवून मिळावेत म्हणून सोबत तागाही पाठवित आहोत. बर आम्ही निघू मग. बर या. बर. पण बाबासाहेब, मी काय म्हणतो, हे 8-inch लफड आणखीन काय आहे? दाखवतो हे जरा. अच्छा वाचा लोक. अट क्रमांक 1. विवाह समारंभ आमच्या रीतीनुसार आमच्याकडे पुण्याला होईल. 2. समारंभ आमच्या आवडीप्रमाणे होण्यासाठी त्याचा सर्व खर्च. थांबू नका, थांबू नका, छाती उडते हो. त्याचा सर्व खर्च आमच्याकडूनच होईल, कारण तशी आमच्या घराण्याची परंपरा आहे. सुटलो बुवा. पुढचा वाचा, पुढचा. एकदम चौथी अट. मुलीकडील सर्व स्त्रियांना आमच्याच पद्धतीचा पोशाख करणे बंधनकारक राहील. पुरुषांचे पोशाखही आमच्याच पसंतीचे असतील. लग्नापूर्वी पुण्याला बंगल्यावर ते पुरवण्यात येतील. 5. वधू पक्षाकडील मंडळींची राहण्याची सोय उत्तम प्रकारे शेजारच्या बंगल्यांमधून केली जाईल. त्यांच्या जाण्यायेण्याची सर्व व्यवस्था आमच्या इतमामाला शोभेल अशी करणे आमच्यावर बंधनकारक आहे. वा 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 वा, म्हणजे बाबासाहेब एकूणात हा सोहळा एकदम खासच होणार म्हणा की. अटी मान्य करताना हे असले पोशाख घालावे लागतील असं वाटलं नव्हतं. पंत याला पेशवाई थाट असे म्हणतात. पेशवाई थाट कसलं म्हणजे आले. काय काशीनाथ पेशवे, कस काय? आपण कसा आहात राणी मस्तानी? सुंदर. काय सुंदर सुलवा. लाजलीस ना की थेट लहानपणची सुलू. चल रे. खरंच किती वर्ष झाली त्या आठवणी अजून जात नाहीत बघ. अरे खरंय. असं शाळा सुटल्यावर मी दिसलो नाही ना की असा कावरा बावरा व्हायचा तुझा चेहरा आठवतोय. ते गौरीहार पूजन म्हणजे शंकराची पार्वतीने केलेली आराधना बर का. म्हणजे जन्मोजन्मी मला शंकरासारखाच पती मिळावा असा भाव मनात धरून ही पूजा करते. याचे 2-2 दाणे घे आणि याच्यावर घा. तुला शंकरासारखा पती मिळाला का तू? अगं सुख मानण्यावर असत. याच्यावर घा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं.
ಬಲ್ಲಾಳು ಮುರುಣಂ ವಿನಾಯಕಮಹಂ ಚಿಂತಾಮಣಿ ದೇವರಂ ಶುಭಮಂಗಲ ಸಾವಧಾನ ತದೇವ ಲಗ್ನಂ ಸುಜನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲಂ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲಂ ದೈವಬಲಂ ತದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪತೇ ಗೃಹಸ್ವಾಮಿ ಶುಭಮಂಗಲ ಸಾವಧಾನ ವಧ್ವರೆ ವಧ್ವಾ पाणी लावा डोळ्याला वजन करावा या तुम्ही ಕುಂಕುಮಂ ಸೌಭಾಗ್ಯದ್ರವ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಜಂಬಕಂಯಯಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಊರ್ವಾರುಕಮೇವ ವಂದನಾತ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮೋಕ್ಷೇ ಯಮಾಮೃತಾತ್ ನಳಕುಂಕುಲವ ನಳಕಲಿ ಕುಂಕುವರ್ತಿ ಗುರುಜಿ ಗಣೇಶ ವೈದ್ಯ ಅಥವಾ ತುಮಕಾ ಡಾವಾ ಜೊ ಇತ ದರ ನೀ हां झाला त्यांच्या घरात नाही ते बरोबर उभा येतो नुपूर दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी कशी काय तयार झाली असं मला आश्चर्य वाटतं खरंच आहे तशा काय हिला जबाबदाऱ्या पेलणार आहेत लग्नाच्या खरं कळत नाही मला ती काळजी वाटते ना तिची कमालच आहे तुझी आता तू नाही का पेललीस बरं आहे ना हे मी काही इतकी अल्लड नव्हती तुमच्या की अवखळ आहे ना बया मला तर वाटलं सह्या करणार आणि मोकळी होणार ती गोड दिसते ना पण खरंच आनंदरावांचं अवघड आहे चला वंसबाई मुलाची बहीण या गाठ मारायची आहे दोघांची जन्माची हो पण नुसती नाही मारायची उखाणा यायचा बरं का चांदीचं ताट बसायला चंदनी पाट वा अभिजित चं नाव घेऊन बांधते आनंद नुपूरच्या लग्नाची गाठ ಅಜ್ಞಾನ ನಮಸ್ಕಾರ ಕರ ಪಾಚಿ ಊಟ ನೀವು ನಮಸ್ಕಾರ ಓಂ ಅಗ್ನೇ ಸ್ವಾಗ್ನೇ ಇದನ್ನ ನಮ ನಮಸ್ಕಾರೋಮಿ ನುಪೂರ್ಚ ಲಗ್ನ ಠರಲ ರೇ ಕಿತಿ ಆಯುಷ್ ಕರಾಯಚ ಆಪಣ ಕಾಲೇಜ ಚಾ ವೇಳೆ ಆಠವತೆ ಕಾ ತುಲಾ ಆತಾ ಕಾಯ ಜಮಣಾರ ನಾ ರೇ ಆಪಲೇ ಮೇನ್ ಗರ್ಲಚ ಗೆಲಿ ರೇ ಅರೆ ತೋ ಅಭಿನಂದನ್ ಅಭಿನಂದನ್ ಮರಾಠಿ ಹಾ ತೋ ಹೇ ಹಾ ತೋ ಖರ ನುಪೂರ್ವರ ಪ್ರೇಮ ಕರಾಯಚಾ अरे इतके दिवस तुझ्या मी मजा करत होतो अरे माझ्या बाजूला उभा राहिलेला ना रडत होता तू सारखा माहितीये का काय माहित नाही पण त्यांनी असं नको तो करायला पाहिजे नुपूर तरी सांगायला पाहिजे होत आम्हालाही काय बोलला नाही तो माया झाला दोन्ही ओंजळ करायचं तुम्ही तुमचा डावा खाली उजव्यात वरती
ओम अग्ने स्वाहाग्ने नमः सगळ्याला आहे सोडून मी पुढे यायचं जपा कुसुम संकाशम काश्यपेय महादुतिम तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि इति वाकरम गतिशंक तुषाराभम क्षीरोदारणम संभवम नमामि शशनम सोमम शंभोर मुकुटभूषणम प्रियंगुकलिकाशामम रूपेण प्रतिमम बुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यम देवाराज गुरु किती सुंदर दिसते आणि ते नववारी पातळ मी सुद्धा असंच लग्न करणार आहे अगदी वैदिक पद्धती हो ना गडबड स्वप्नांनी चेहरा बघ काय खुललाय तिचा पण मला कळत नाही ती हे सगळं सहन कसं करते कॉलेजमध्ये किती वैदिक पद्धतीला विरोध होता आता बघ सासू समोर कशी मान खाली घालून उभी आहे मी तर बाबा रजिस्टर लग्न करणार दोन सळ्या ठोकल्या की काम झालं मला वाटतं या सगळ्या वैदिक पद्धतीने एक अर्थ असतो बघ आणि किती इन्व्हॉल्वमेंट वाढत जाते का आपण तूच बघ ना आपण कालपासून इथे आहोत प्रत्येक विधी आपण बघतोय एक अशी प्रिपरेशन होत नाही की आता हा एक खरंच असं लग्न होत आहे नुसत्या सह्या केल्या आणि झालं म्हणजे काय सही कुठेही करतो ग असं वाटतं मला मी तरी मला कम्प्लीट विश्वास आहे आणि मी असंच लग्न करणार आहे येस मी पण असंच लग्न करणार तुमच्या तिघींच्या लग्नाला मी येईन कुठं मेवणे बाबा बहिणीला सांभाळायचं ना व्यवस्थित सांगा त्यांना लग्नासाठी रजा काढलीस वाटत रजा परवाचा अदृश्य होऊन कामावर जाणारा माणूस तूच ना अगदी गंमत होती बघ गंमत कसली रे मी सुद्धा तुला 5-6 वेळा कामावर अदृश्य होऊन जाताना बघितला हो का तुम्ही नाही दिसला तेव्हा तू कसा पाहणार कारण त्यावेळेला मी कामावर होतो ना अदृश्य रुक्मिणी माझं नाव नुपुरात राहणार गोरी होती ओके मग काय रुक्मिणी बर ओके नुपूरचा पहिला का दुसरा नु ग्रामर नाही मराठीत कच्चे दोघांचे येते पण त्याच्यावर मावायचंय एक चॉईस होता बघ तुला रुक्मिणी काय नाव होत चॉईस असं वजन होत रुक्मिणी जहागीरदार नुपूर जहागीरदार ओके ओके समान संसारात समान कामाची वाटणी आनल करे चपात्या मी करी नाही नको त्यानंतर बघूया आपण चला आता निघायचं भाजीच काय मेथीत भाजी भाजीत मेथी तयारी करून आमची नुकसान कशी तयारी नाही आली होती आजपासून आपण संसाराला करू सुरू माझ्या हातात लाडू तुझ्या हातात झाडू जसे वाजती नुपुर सुखाचे दुःखाची किण किण असते तोच आरसा असतो रे पण छबी वेगळी